रामदाजी तळस यांची सीट जवळपास 1,00,000 वर मतांनी निवडून अशी शक्यता आहे. जे महाराष्ट्रात मतदान कमी झालं याचा फायदा इंडिया आघाडीला होण्याची संभावना जवळपास आहे. वर्ध्यामध्ये या ठिकाणी खूप मोठा फरक जाणून मिळेल. भाजपला यावेळेस 100% वर्ध्यामध्ये पटकं बसणार आणि अमर काळे हे निवडून येणार. वर्ध्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचा टप्पा संपलाय. एकूण 5 टप्प्यात झालेल्या निवडणुकीत मतदानाचा टक्का जर विचारात घेतला तर मतदानाची टक्केवारी ही कमी असल्याचं समोर येत आहे. अशात एकूणच महाराष्ट्रात या मतदानाच्या झालेल्या कमी झालेल्या टक्केवारीचा फटका नेमका कुणाला बसणार याचाच आपण अवलोकन करतोय आणि त्यासाठी वर्धा जिल्ह्यातल्या ग्रामीण पत्रकारांचा आपण एकूणच त्यांच्याशी बातचीत करतोय. आपल्यासोबत ग्रामीणचे काही पत्रकार बांधव आहेत, कारंजा येथील आहेत, आपण त्यांना विचारूया. व एकूणच महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन झालेत आणि 4-5 टप्प्यांमध्ये हे इलेक्शन झाले, मतदानाचा टक्का जो झालेला आहे तो कमी दिसतोय, याचा फटका नेमका कसा बसेल, कसं हे इलेक्शन राहिलं, तुमचे काय अनुभव आहे, काय सांगाल? यामध्ये सर्वात जास्त फटका काँग्रेस पार्टीलाच बसणार आहे, कारण की कोणत्याही प्रकारचं नियोजन नव्हतं आणि भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या प्रमाणात टीमवर्क होतं. त्यांनी बूथ लेवलवर काम केलेलं आहे आणि त्यांचे मतदार हे पक्के होते आणि एक जरी व्यक्तीने काम केलं असेल तरी बाकी टीमनं पण काम केलेलं आहे, त्यामुळं भारतीय जनता पार्टीला कोणत्या प्रकारचा फटका बसणार नाही. एकूणच परिस्थिती जर पाहिली महाराष्ट्राची तर महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच वर्ध्यामध्ये स्पर्धा दिसून आलेली आहे, काट्याची टक्कर अशा प्रकारच्या चर्चा झालेल्या आहेत आणि आतलं हे जे इलेक्शन पाहतोय कितीचा फरक असू शकतो, कशापद्धतीनं हा फरक आणि एकूणच टक्केवारीचा त्यावर परिणाम, काय सांगाल? रामदाजी तळस यांची सीट जवळपास 1,00,000 वर मतांनी निवडून अशी शक्यता आहे, कारण की त्यांनी बरेचसे कामं केलेले आहे आणि हे लोकांना माहिती आहे. आपल्यासोबत आणखी खुर्दाजी आहेत इथले पत्रकार, आपण त्यांना विचारूया नेमकं काय सांगाल, एकूणच तुमचं आकलन काय राहिलं? आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला जुना, जेव्हा जेव्हा मतदानाचं प्रतिशत कमी झालं तेव्हा तेव्हा त्याचा लाभ काँग्रेसला मिळाला हा इतिहास आहे. ज्यावेळेस जे महाराष्ट्रात मतदान कमी झालं याचा फायदा इंडिया आघाडीला होण्याची संभावना जवळपास आहे आणि अशी जनतेचीही चर्चा आहे आणि वातावरणही त्याच पद्धतीचं आहे. पण पत्रकार म्हणून एक निष्पक्ष भूमिका आपली असली पाहिजे असं मला वाटतं, पण अशात जर अनालिसिस करतो म्हटलं तर पत्रकार म्हणून तुम्ही टक्केवारीचं जे काही आहे, टक्केवारीचं जे गणित आहे ज्यामध्ये टक्केवार घटला आहे असं सांगतोय, तर काय परिस्थिती आहे एकूण? सगळ्यात लोक त्रस्त आहे महागाई, बेरोजगारी आणि या घटनेच्या बाबत 400 वर जर सीटा आले तर घटना बदलू या गोष्टीचा जनतेवर खूप मोठा परिणाम झाला आहे. याच्यामुळं बीजेपीला यावेळेस एंटी व्होटाचा सामना करावा लागेल असं सर्वसाधारण जनतेचा कल आहे. प्रचारामध्ये महाविकास आघाडीचा कसा एकूणच परिस्थिती राहिली वर्ध्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात काय दिसून आलं? नेहमी याचं पाहण्यात आलं आहे का काँग्रेसचे कार्यकर्ते हे कधी प्रचारात खूप आघाडीवर नव्हते, पण हे पहिलं इलेक्शन आहे तर ज्यावेळेस काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षाने एकजूट होऊन कार्य केलं या इलेक्शनचं हे सर्वात मोठं श्रेय असं मला वाटते. नेमकं एकीकडे राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असेल, तर दुसरीकडे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या सुद्धा सभा ज्या आहेत त्या महाराष्ट्रात पाहायला मिळाल्या आणि विशेषतः वर्ध्यातही या ज्या सभा आहेत त्या सभा झालेल्या आहे. मोठे नेते उद्धव ठाकरे आणि एकूणच योगी आदित्यनाथ यांच्याही सभा झालेल्या आहेत, याचा काय परिणाम, कोणाला कसा फायदा? कसं आहे, सभेत किती लोक होते ती काँग्रेसची असो की विरोधी पक्षाची असो, आजचा हा नियम झाला आहे का लोक कोणाही सभेला जात नाही, आणल्या जातात, त्याच्यामुळे कोणाच्या सभेला लोक जास्त होते म्हणून त्याला मतदान जास्त मिळेल असं मला तरी आतापर्यंतच्या अनुभवात मी पाहिलं नाही. आणि त्याच्यामुळं बाबा हा फायदा याच पक्षाला जास्त होईल, लोक जास्त होते या पक्षात, लोक कमी होते सभेला त्याला त्याचा फायदा कमी होईल हे आज तरी सांगता येत नाही. ग्रामीण मतदार ज्या भागात झुकला असेल अशा कोणत्या समस्या होत्या ज्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा कल आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडे हे मतदार विभागल्या गेलेत? सगळ्यात मोठा प्रश्न आहे महागाईचा. 430 सिलेंडर होतं 2014 ते 1200 जाता जाता 200 रुपये आता भाऊबीजच्या नावाखाली इलेक्शनच्या तोंडावर लोकांना कमी करण्यात आले. दुसरी गोष्ट बेरोजगारी, 2 करोड लोकांना काम देण्याचं जे वचन दिलं होतं ते पूर्ण झालं नाही असं जनरली आज जो युवा वर्ग आहे याचं म्हणणं आहे. आणि ज्या 400 वर जर सीटा आल्यात बाबा आम्ही घटनेत बदल करू याचाही एक विशिष्ट वर्गावर खूप मोठा परिणाम झाला आहे.
आपल्यासोबत आणखी इथलेच पत्रकार आहेत गौरव सोमकर, आपण त्यांना विचारूया तरुणांचा कल कसा या याच्यात राहिलेला आहे आणि पक्का जो दिसतोय आपल्याला पूर्ण निवडणुकीमध्ये त्याबद्दल काय? जवळपास तरुणांचं भाजपकडेच कौल आहे, पण मात्र वर्ध्यामध्ये आता परिस्थिती वेगळी आहे. वर्ध्यात ज्या पद्धतीनं जे रामदासजी तळस खासदार होते त्यांनी 10 वर्षामध्ये असं कोणतंही युवा वर्गासाठी कोणतंही असं काम केलेलं नाही आहे आणि कोणतेही त्यांनी प्रश्न मांडलेले नाही. त्यामुळं वर्ध्यामध्ये या ठिकाणी खूप मोठा फरक जाणून मिळेल. भाजपला यावेळेस 100% वर्ध्यामध्ये फटका बसणार आणि अमर काळे हे निवडून येणार. महाराष्ट्रात एकूण पाहिलं तर टक्का मतदानाचा जो आहे तो बाकीच्या राज्यांच्या तुलनेत कमी दिसतोय, काय कारण असतील? मतदारांमध्ये ज्या प्रमाणे इलेक्शन कमिशनने काही करायला पाहिजे होतं, म्हणजे जनजागृती करायला पाहिजे, त्या पद्धतीनं त्यांनी केलेलं नाही आहे आणि निश्चितच याचा फटका 100% हा भाजपला पडणार आहे. जनजागरण झालं नाही असं म्हणतात आहे, काय सांगाल तुमचं काय एकूण मत राहिलं? जो मतदानाचा टक्का आहे हा कमी झाला असं एकूण दिसतंय, काय वाटतं तुम्हाला? यामध्ये जो आहे निवडणूक आयोगांनी जे केलेले आहे आधी जनजागृती केलेली नाही आणि काही वोटर हे बाहेर गेलेले आहेत, युवा वर्ग तर पूर्ण नाराज आहे आणि त्यामुळे हा मतदानाचा टक्का घसरलेला आहे. सभा घेतल्या, सभेमध्ये बरेच पक्षांनी राजकीय नेत्यांनी आवाहन केलेलं होतं मतदान करा म्हणून, या आव्हानांना काही लोकांनी प्रतिसाद दिला नाही असं वाटतंय? यावेळी उष्णतेचं वातावरण होतं, उष्णतेच्या वातावरणामुळे काही लोक घराच्या बाहेर गेले नाही, कुणी रांगामध्ये लागले, रांगामधून लागून वापस आले त्यामुळे हा मतदान टक्का घसरलेलाच आहे. काय वाटतं एकूणच राजकीय हालचाली काय दिसतात आहे, चर्चा काय या गावामध्ये? यामध्ये राजकीय हालचाली आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये रामदासजी तळे हे 10 वर्ष खासदार होते पण त्यांनी तरुणांसाठी, शेतकऱ्यासाठी, महिलांसाठी काही केलेलं दिसलेलं नाही आणि ग्रामीण भागात तर काही भरकटलं दिसलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष हा खासदार साहेबांत होताच आणि यावेळेस इंडिया आघाडीचे अमर काळे यावेळी निवडून येतील ही अगदी खास गॅरंटी. राजकीय घडामोडी जर पाहिल्या तर एकूणच विविध सभा झाल्या आणि या सभांचा एक जो आव्हान सभांमधून झालं तर आव्हान जे आहे ते मतदारांपर्यंत पोहोचलं, मतदार घराच्या बाहेरही पडलेत, पण मतदानाचा टक्का जो आहे तो एकूण महाराष्ट्रात वाढू शकला नाही आणि त्याचाच परिणाम जो आहे मतदानाचा टक्का कमी मतदान जे आहे ते कमी झालं. आता पुढे 4 जून रोजी जो निकाल आहे तो निकाल समोर येणार आहे, नेमकी बाजी कोण मारणार तेही आपल्याला दिसणार आहे, पण अशात वेगवेगळ्या चर्चा मात्र गावागावात रंगते आहे. एकनाथ चौधरी, एबीपी माझा, कारंजा, वर्धा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.